प्रकरण तीन बहुपदी आपण प्रकरण अभ्यासतोय, त्यातला सराव संख्या 3.6 प्रश्न दुसरा आहे। खालील बहुपदीचे अवयव पाडा। पहिले बहुपदी आहे या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्स कंसात त्याचा वर्ग वजा 8 कंसात एक्स वर्ग वजा एक्स कंस पूर्णाधिक 12। आता पहा यामध्ये एक्स वर्ग वजा एक्स आणि एक्स वर्ग वजा एक्स हा जो भाग आहे तो इथं आणि इथं समान आहे। आता हे बहुपदी आहे या ठिकाणी आहे असे सोडवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ती मोठी होऊ शकते, थोडंसं अवघड जाणार आहे आपल्याला। आपण याचं वर्ग त्रिपदीमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला, तर एक्स वर्ग वजा एक्स जो आहे त्या बदलाला कोणतं तरी वेगळं चल मानावं लागेल, समजा यम मानू असं म्हटलं। तर जिथं एक्स वर्ग वजा एक्स आहे तिथं यम ठेवलं तर ती काय होईल, म्हणून यम वर्ग वजा 8 इथं यम आलो अधिक 12 म्हणजे एक्स वर्ग वजा एक्ससाठी यम आलेलं आहे, एक्स वर्ग वजा एक्ससाठी। म्हणून आता वर्गीय त्रिपदी काय झाली, ही वर्गीय बहुपदी यम वर्ग वजा 8 यम अधिक 12 12 याचा अवयव पाडायचं, 12 या स्थिरपदीचा अवयव पाडायचा। या ठिकाणी बेरीज आली पाहिजे, 8 मधल्या पदाची सांगड घालायची आणि गुणाकार दोघाचा 12 झाला पाहिजे। छान, 6 × 2 = 12, 6 × 2 = 2। आता या ठिकाणी अधिक 12 गुणाकार यायला पाहिजे, वजा 8 बेरीज यायला पाहिजे, मग चिन्हांचं काय, छान दोघाची चिन्ह वजा ठेवायला पाहिजेत का, 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन आहे म्हणजे −6 × −2 = 12 आणि −6 − 2 यांची बेरीज −8 म्हणजे −8 ऐवजी आपण एकदा −8 ऐवजी −6 हा यमचा सगुणक आणि एकदा −2 = 12 तसंच, म्हणजे पहिलं वर्गपद आणि शेवटचं स्थिरपद तसंच ठेवलं। तीन पदाची एकूण 4 पदं झाली। पहा पहिल्या दोन पदातून सामायिक काय निघतोय बघा, यम वर्ग वजा 6 यम मधला, छान यम सामायिक होतोय, यम वर्ग मधला 1 यम बाहेर काढला, आत 1 राहिला, हा यम बाहेर काढला आहे, −6 यम मधला 6 यम बाहेर काढलेला आहे, आत काढायला 6। आणि बोललोय मी अशी उदाहरणं सोडवत असताना जो पाठीमागचा जो कंस आहे तो डोळ झाकून मांडायचा, हा यम आहे ना तो इथला −2 यम मधला हा यम आहे आणि यमचा सगुणक −2 हा बाहेर राहिला, मग −2 × −6 = 12 येणारच हो। मग 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस −6 आणि बाहेरचं −2 म्हणजे कंसाच्या बाहेरची पद लक्षात ठेवायचं। आपल्याला या बहुपदीचे अवयव पाडता यावेत म्हणून केवळ आपण या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्ससाठी यम आलेलं आहे, म्हणजे आमचं जे उत्तर असणार आहे ते एक्समधला हवा आहे, त्यामुळे आता आपण यमची किंमत ठेवूया। यमची किंमत ठेवून काय आहे यमची किंमत, एक्स वर्ग वजा एक्स आणि हा वजा असा तसाच पुढं, आणि इथं यमची किंमत −X² + X − 2 तसाच लक्षात आलं। आता या उत्तरातल्या ज्या बहुपदी आहेत की नाही, X² + X − 6 ही सुद्धा वर्गीय बहुपदी आहे, या 6 अवयव पडतात। आता डायरेक्ट पडली तर चालतं आहे, हां 6 अवयव फरक 1 आला पाहिजे, हां छान 3 × 6 × 6 या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह वजा कुणाला द्यायचं, मोठ्याला म्हणजे −3 आणि −2 म्हणजे −X² − X − 6 अवयव पहिल्या कंसात −X − 3 दुसऱ्या कंसात −X + 2। आता इथं आलो −X² − X − 2 या ठिकाणी 2 अवयव पाडायचं, 2 आला पाहिजे गुणाकार आणि फरक 1 आला पाहिजे, हां 2 × 1 = 2 शिवाय पर्याय नाही, 2 × 2 = 2 आणि 1 अवयव मिळाला या 2, मधल्या पदाला चिन्ह वजा आहे ते कोणाला द्यायचं, मोठ्याला म्हणजे कोणाला 2 −2 आणि −1 −X² − X − 2 अवयव पहिल्या कंसात −X² दुसऱ्या कंसात −X + 1 म्हणजे −X² − X − 6 आणि −X² − X − 2 हे −X² − X² 2 −8 × −X² − X 12 चे अवयव −3 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात −X² तिसऱ्या कंसात −X² आणि चौथ्या कंसामध्ये −X + 1 अशा पद्धतीनं अवयव पाडायचे, चुका करू नका, समजावून घेऊनच लिहा। ओके, दुसरी बहुपदी आहे 5 कंसाचा वर्ग वजा
कंसात 5x-25-24 इथं कंस पूर्ण आहे 5x-25 आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं 1x-5 आहे इथंसुद्धा बघा बरं हा जर 5 हा अवयव 25 आहे का म्हणजे 5 न 25 भाग जातो आहे म्हणजे या 25 अवयव 5×5 असं आपण लिहू शकतो आहे 25 आणि 5 सामाय काढला तर 1x-5 राहतोय का नात कंसात छान म्हणजे हाच कंस मिळतो आहे म्हणून 1x-5 कंसात वर्ग 5x-25 5 सामाय काढतोय 1x-25 अवयवातला 5 भारी काढला 1x-5-24 इथं कंस पूर्ण केला हां नेहमी तसंच 1x-5 m म्हणू याला सोपं करायचं म्हणून 1x-5 बदल m ठेवलं m² + 5 हा 1x-5 m +24 हां +24 स्थिरपद आहे की नाही त्याच्या अवयव पाडायचं फरक किती आला पाहिजे 5 आला पाहिजे बघा 12×2=24 12×2 फरक 10 येतोय का 5 नाही साई चौक 24 7×4 फरक 2 येतोय का नाही आणखी कुठली जोडी 24×24 24×1=23 5 सांगड जमतच नाही छान बाळ 8×24 8×24 8×3 फरक 5 आणि मोठ्याचं चिन्ह हे वजा चिन्ह जे आहे ना +5 मध्ये मधल्या पदाचं चिन्ह ते मोठ्याला द्यायचं म्हणजे m² + 5 ऐवजी एकदा +8m आणि +3m + 24 म्हणून पहिल्या दोघातून सामायिक काय निघतो बघा m निघतो राईट त्यामुळं हां m² m बाहेर काढला आत एक राहिला +8m m बाहेर काढला +8 काय सांगितलं होतं छान m - 8 हा असा कंस मांडायचा पाठीमागचा आणि हा यम इथला आहे आणि त्याचा सगुणक +3 दोन सामायिक कंसामधले कंस बाहेरचं m + 3 हां m ची किंमत ठेवू हे अतिशय महत्त्वाचं आहे m ची किंमत ठेवल्यानंतर m ची किंमत 1x-5 आहे 1x-5 + 8 आणि इथं 1x-5 आणि +3 आहे म्हणून +5 - 8 हां वजांची बेरीज वजा असतं बाळांनो 8×5=13 आणि इथं +5 - 3 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची +2 छान 1x-13 - 2 हे असे अवयव आहेत इथंसुद्धा या ठिकाणी m ची किंमत ठेवू म्हटलेलं आहे लक्षात आलं